वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। जेथे जावे तेथे कपाळ सरसे, जेथे जावे तेथे कपाळ सरसे, लाभतो विशेषे संत संगे, पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे, भाग्य तरी नवे धन पुत्र दारा, निकटवा सबरा संता पाये, पूर्व पुण्य जरी होते सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे, तुका म्हणे हेच करावी मिरासी, तुका म्हणे हेच करावी मिरासी, बड़े संतापासे द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होते सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे, विठ्ठला विठ्ठला। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दूसरे चरणा संता किया, संता कृपा जाने कथे का विस्तार, संता कृपा जाने कथे का विस्तार, बाबा शिष्य गुरुदास तुका, बाबा शिष्य गुरुदास तुका, बाबा शिष्य गुरु काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी अपुलिया, योंत प्रवेश्य मम वाच मिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादेन, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदारुहदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ते, संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं। आत्मरूप गणेश स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण, तेच वंदु श्री चरण श्री गुरुंचे, ते नमस्कारुनी आता। जेथे जावे तेथे कपाळ सरसे, लाभतो विशेषे संत संगे, पूर्व पुण्य जरी होते सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे। सेवेकरता घेतलेला अभंग, संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला सर्वजीवांना लाभाच्या प्राप्तीचं ठिकाण सांगतायत। प्रत्येक मनुष्य हा प्रयत्न जे करत असतो ते लाभा करता, आपल्या जीवनात हानी व्हावी असं कोणालाच वाटत नाही। मग तो कोणी असो,
व्यापारी असो, शेतकरी असो, नोकरी करणारा असो, प्रपंच करणारा असो का परमार्थ करणारा असो, कोणीही आपल्या जीवनाची जी वाटचाल करत असतो, प्रयत्न करत असतो, प्रयोग करत असतो, परिवर्तन करत असतो, पराकाष्ठा करत असतो, ती लाभा करताच मनाची पुढे पुढे जी चाल असते ती केवळ लाभाच्या सोसानेच असते. तुकोबाराय म्हणतात, लाभाची आसो से पुढे चाली पाहता, लाभाची आसो से पुढे चाली पाहता, लाभाची आसो से पुढे चाली पाहता, लाभाची आसो से पुढे चाली पाहता. धनाचा कृपा, धनाचा कृपा, धनाचा कृपा, धनाचा कृपा. लाभाची आसोसे पुढे चाली म्हणा, लाभाची आसोसे, सोस म्हणजे प्रबळ इच्छा, उत्कंठा, लाभाची प्रबळ उत्कंठा याकरताच प्रत्येकाची मनाची सारखी पुढे पुढे चाल असते. हानी व्हावी असं कोणालाच वाटत नाही, परंतु दुर्दैवाचा प्रकार असा आहे, प्रयत्न आपण लाभाकरता होतो करतो पण प्राप्ती मात्र हानीचीच घडते. लाभ पदरात पडत नाही. का पडत नाही? तुकोबारा हे जनतेच्या लक्षात आणून देत आहेत. लाभाकरता प्रयत्न जर आपण करतो तर प्राप्ती व्हायलाच पाहिजे. एक शास्त्रीय अबाधित सिद्धांत आहे, आपण प्रयत्न जर करत आहोत तर प्राप्ती व्हायला पाहिजे. इच्छा आणि प्रयत्न एकत्र आले की प्राप्ती होत असते. मनुष्याच्या अंतकरणात इच्छा असावी आणि इच्छेला प्रयत्नाची जोड मिळावी. प्रयत्नाची जोड मिळाली की प्राप्ती होते. इच्छा आहे आणि प्रयत्न जर नसतील तर प्राप्ती होत नाही. माऊलीच्या मंदिरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चाललेला, आपल्याला कीर्तनाला जायचंच, कीर्तनाला जायचं. नुसती इच्छा झाली आणि घरातून तर बाहेर काही निघत नाही, धर्मशाळा तर काही सोडत नाही. आणि म्हणतो इच्छा आहे पण त्याला प्रयत्नाची जोड मिळाली पाहिजे ना, तर प्राप्ती होईल. बाहेर पडायला पाहिजे, चालायला लागलं पाहिजे, दूर असेल तर मोटरसायकल, तर कुठलं साधन जे मिळेल ते करून तो येऊ शकतो. म्हणजे इच्छा नुसती प्राप्ती करून देत नाही, त्याला प्रयत्नाची जोड मिळाली पाहिजे म्हणजे प्राप्ती होते. आपण इच्छाही धरून आहे लाभाची आणि प्रयत्नही करत आहोत लाभाकरता, मग प्राप्ती जर होत नाही तर ती का होत नाही याचाही विचार करणं गरजेचं आहे. इच्छा आहे, प्रयत्न आहे, प्राप्ती जर होत नसेल तर याला एक उत्तर आहे, प्रयत्न चुकीचे होत आहेत. प्रयत्न जर चुकीचे झाले तर प्राप्ती होऊ शकत नाही. इच्छा आहे आणि प्रयत्न योग्य व्हायला पाहिजेत. चुकीच्या प्रयत्नाने अपेक्षित साध्याची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. साध्याच्या प्राप्तीकरता त्याचं नियत साधन हे गरजेचं आहे. म्हणून कोणतंही साधन करून अपेक्षित फल मिळू शकत नाही. लोक लाभाकरता प्रयत्न करताना तुकोबारांना दिसून आले, पण जे प्रयत्न करतायत त्याने प्राप्ती होत नाही अशा काय तुकोबारांनी लोकांना विचारलं.
बाबांना तुम्ही लाभाकरता प्रयत्न करता, मग तुम्हाला अपेक्षेप्रमाणे लाभाची प्राप्ती झाली का? लोकांकडून नकारात्मक उत्तर आलं. महाराज आम्ही प्रयत्न करत आहोत पण प्राप्ती काही होत नाही. आता आपल्याला लाभ कोणता हवा आहे आणि प्रयत्न करूनही प्राप्ती का होत नाही याचं थोडंसं चिंतन आपण करूया. प्रत्येकाला लाभ जो हवा आहे तो एकच हवा आहे आणि तो म्हणजे आपलं दुःख जावं वाटतंय आणि आपल्याला सुख मिळावं वाटतंय, या लाभाची अपेक्षा आहे. मग तो शेतकरी, व्यापारी, नोकरी करणारा, प्रपंच करणारा, परमार्थ करणारा कोणी घ्या, सर्वांचे प्रयत्न आहे तो सुखाकरता. दुःख जावं वाटतंय आणि सुख मिळावं वाटतंय, हा लाभ सर्वांना हवा आहे. नाथ महाराज भागवतात सांगतात, सुखाची लागी सर्वथा झोंबती प्रपंच परमार्था. प्रपंच करणारे प्रपंचाला झोंबतात ते सुखा करतात आणि परमार्थ करणारे परमार्थान अट्टहासाने करतात, रात्रंदिवस राबतात, खपतात, पहाटे उठून प्रयत्न करतायत ते सुखा करतात. म्हणजे प्रपंच असो वा परमार्थ असो, प्रत्येकाची ही अपेक्षा आहे की त्याला सुख मिळावं वाटतंय आणि दुःख नको आहे, म्हणजे ह्या लाभाची सर्वांना अपेक्षा आहे. हा एकंदरीत सर्वांच्या अंतकरणातला मूलभूत आकांक्षेचा लाभाचा विषय मी आपल्या लक्षात आणून दिला. प्रत्येक जण हीच लाभाची अपेक्षा धरतो, दुःख गेलं पाहिजे आणि सुख मिळालं पाहिजे. दुःख जे जावं वाटतं ते कोणत्या हप्त्यापुरतं? कायमचं जावं वाटतं, हंगामी नको. आणि सुख जे मिळावं वाटतं ते देखील कोणत्या महिन्यापुरतं? नाही, कायमचं मिळावं वाटतं. दुःख कायमचं मिटावं वाटतं आणि सुख कायमचं हवं आहे, म्हणजे ह्या लाभाची सर्वांना अपेक्षा आहे. दुःख कायमचं मिटलं पाहिजे आणि आनंद कायमचा मिळाला पाहिजे. पण या दृष्टीने आपण प्रयत्न करूनही हे मिळवण्याची आपली अपेक्षा असूनही प्रयत्न करूनही प्राप्ती होत नाही. तुकोबारा म्हणतात याचा अर्थ असा, याकरता जे प्रयत्न करायला पाहिजे ते तुमच्याकडून घडत नाही. प्रयत्न चुकीचे होत आहेत म्हणून प्राप्ती होत नाही. महाराज मग नेमकं काय करायला हवं? तर तुकोबाराय म्हणतात, बाबांनो तुम्हाला जर या लाभाची अपेक्षा आहे आणि तुम्ही प्रयत्न करूनही प्राप्ती होत नाही तर याला माझं उत्तर असं आहे, तुम्हाला जो लाभ हवा आहे तो नेमका कुठे मिळतो हेच तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करता, हे केल्यावर मला लाभ प्राप्त होईल, ते केल्यावर मला प्राप्त होईल, हे मिळवल्यावर, ते मिळवल्यावर, ते केल्यावर आम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो ही तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही प्रयत्न करता आणि त्यामुळे तुम्हाला लाभ प्राप्त होत नाही. म्हणजे नेमका लाभ कुठं आहे हेच तुम्हाला कळत नाही. तुम्ही तुमच्या परीने कुठेही धावता आणि त्या भलतीकडे धावण्यातून तुम्हाला तो लाभ मिळू शकत नाही. लाभ कुठे आहे हे पहिलं लक्षात घ्या, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही मार्गस्थ झालात तर तुम्ही त्या मुकामाला, त्या अपेक्षेला प्राप्त होऊ शकाल. साधा लौकिक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्याला जी वस्तू हवी आहे ती ज्या मार्केटमध्ये मिळते तिथेच गेलं पाहिजे की नाही? जी वस्तू आपल्याला हवी आहे ती ज्या मार्केटमध्ये मिळते, ज्या दुकानात मिळते तिथेच आपण गेलं पाहिजे. कुठेही जाऊन आपल्याला हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल, हवी असलेली मिळणार नाही. साधी गोष्ट आहे, भाजीपाला जर आपल्याला घ्यायचा असेल
तर कुठे गेलं पाहिजे? कापड दुकानात नाही, भाजी मार्केटमध्ये मंडईमध्ये गेलं पाहिजे. जर आपल्याला गहू तांदूळ साखर वगैरे किराणा माल घ्यायचा असेल तर गेलं कुठे गेलं पाहिजे? किराणा दुकानातच गेलं पाहिजे. जर आपल्याला वह्या पुस्तकं घ्यायची असतील तर कुठं गेलं पाहिजे? कापड दुकानात ना? नाही, कापड दुकानात तुम्ही गेलात आणि शेट आम्हाला सातवीचा शर्ट द्या, तो दुकानदार म्हणेल बाळा शाळेत जातो ना, तुझं डोकं फिरलंय का? हे दुकान कोणतं? हे वस्त्रालय आहे, पुस्तकालय नाही, हे वस्त्रालय आहे. इथं कापड मिळेल तुला, पुस्तक मिळणार नाही. पुस्तक जर हवं आहे तर ते बघ समोर ते स्टेशनरी दुकान, तेव्हा ह्या पुस्तकाचं दुकान तिथे मिळेल. म्हणजे साधा सरळ युक्तिवाद मी आपल्या पुढे मांडला. जी वस्तू आपल्याला हवी आहे ती जिथे मिळते तिथेच गेलं पाहिजे. कुठे जाऊन हवी नसलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल. जर गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी करायचं असेल तर कुठं गेलं पाहिजे? बेल्याला बैलाच्या बाजारात? नाही, सोन्या चांदीचं दुकान ज्वेलर्स तिथं गेलं पाहिजे. कुठेही जाऊन हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल. म्हणून जी वस्तू हवी आहे ती जिथे मिळते तिथंच गेलं पाहिजे, अन्यथा मिळू शकणार नाही. महाराज खूप सुंदर तुम्ही युक्तिवाद आम्हाला सांगितला, आमच्या लक्षात आला. ती वस्तू जिथे मिळते तिथंच गेलं पाहिजे. मग आम्हाला आता एक सांगा, आम्ही जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ प्राप्त होऊ शकत नाही, त्याचं कारण आता तुम्ही सांगितल्यामुळे आमच्या लक्षात आलं की आम्ही आमच्या कल्पनेप्रमाणे भर तिकडे धावतो, कुठेही जातो, म्हणून तिकडे आम्हाला अपेक्षित लाभ प्राप्त होऊ शकत नाही. तर मग आम्हाला तुम्ही एक सांगा, आम्हाला हा लाभ हवा आहे तर हा लाभ मिळण्याकरता आम्ही जावं कुठं, या लाभाचं ठिकाण कोणतं ते तरी सांगा. तर आपल्याला जो लाभ हवा आहे त्या लाभाचं ठिकाण जगद्गुरु तुकोबार आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. तुम्हाला जो लाभ हवा आहे तो लाभ मिळण्याचं मी ठिकाण सांगतो तुम्हाला. त्या लाभाचं ठिकाण एकमेव आहे संत. त्या संतांकडे जा, त्या संतांच्या संगतीतच तुम्हाला हा लाभ प्राप्त होईल. जो लाभ तुम्हाला हवा आहे त्या लाभाचं ठिकाण आहे. आणि तो तुम्हाला जो लाभ हवा आहे तो सामान्य नाही, किरकोळ नाही, सर्वोत्तम असा हा लाभ आहे. तुम्ही जो लाभ अपेक्षित धरून आहात ना, आणि ज्या लाभाकरता तुम्ही प्रयत्न करत आहात ना, हा सामान्य लाभ नाही, विशेष लाभ आहे, उत्तमोत्तम असा लाभ आहे. आणि हा लाभ मिळण्याकरताही कुठेही जाऊन कनिष्ठाकडे जाऊन सामान्याकडे जाऊन हा लाभ प्राप्त होऊ शकणार नाही. तर या लाभाचं एकमेव ठिकाण आहे संत. हा उत्तम लाभ त्याच ठिकाणी मिळू शकतो. हे तो एक संताई लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम. हे तो एक संताई लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम. हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम. हा उत्तम लाभ मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे संत.
तिथेच तो तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होईल। तुम्ही कुठेही हिंडा कुठेही जा हा लाभ प्राप्त होऊ शकणार नाही। सांगतो भटकंती भ्रमंती करता तिथे तुम्हाला लाभ प्राप्त होणार नाही। हा सर्वोत्तम लाभ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे लाभतो विशेष संत संगी। संत संगतीतच सुखया संत समागमे, संतांच्या संगतीतच हा उत्तम लाभ तुम्हाला प्राप्त होईल, अन्यत्र नाही। लाभतो विशेष संत संगे, लाभ तो विशेष संत संगे, लाभ तो विशेष संत संगे, विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे। आज सेवेकरता घेतलेल्या अभंगात लाभ तो विशेष संत संगे म्हटले आणि या चरणात तुकोबाराने विशेष हा लाभ संत संगे म्हटले। विशेष करून हा लाभ तुम्हाला संतांच्या संगतीतच मिळेल। लाभाचं एकमेव ठिकाण म्हणजे संत आहेत, म्हणून आपण तिकडे जायला हवं। महाराज संतांकडे हो, संतांकडे मग आम्ही जिकडे जातो, जिकडे जिकडे जातो, जिथे जिथे जे जे काही प्रयत्न करतो तिकडे आमच्या पदरात काही पडणारच नाही का?
काय मिळणारच नाही का? तुकोबाराम म्हणतात तुम्ही जिकडे जिकडे जाल तिकडे तिकडे तुमच्या पदरात पडेल, नाही असं नाही, पण एक लक्षात घ्या तुमच्या इच्छेप्रमाणे तो लाभ मिळणार नाही. मग कसं मिळेल? तर तुकोबाराम म्हणतात तुमच्या कपाळाप्रमाणे मिळेल, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला तो लाभ प्राप्त होणार नाही, तो लाभ तुम्हाला तुमच्या कपाळाप्रमाणे मिळेल. कपाळाप्रमाणे म्हणजे का कसं काय? तुकोबाराम म्हणतात त्याचं कारणच आहे, तुम्ही जिथे जिथे जाल जे जे काय प्रयत्न कराल तिथे तुमच्या बरोबर तुमचा कपाळ राहणार आहे, म्हणून तुकोबाराम हेच पूर्वार्धात स्पष्ट करतायत. तुकोबाराम म्हणतात तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुमच्या बरोबर तुमचं कपाळ राहणार आहे, म्हणून तुम्हाला तिथे तिथे प्राप्ती होईल, पण तुमच्या कपाळाप्रमाणे होईल, इच्छेप्रमाणे होणार नाही. इच्छेप्रमाणे प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर लाईन बदला, लाईन बदला, इकडे चला, संतांकडे या, संतांच्या संगतीत या, की तुम्हाला इच्छेप्रमाणे प्राप्ती होईल. संतांना वगळून संतांना टाळून तुम्ही जिकडे जिकडे जाल तिकडे तिकडे तुम्हाला इच्छेप्रमाणे प्राप्ती होणार नाही, कपाळाप्रमाणे होईल. का बरं? ते तुमच्या बरोबर राहणार, म्हणून तुम्ही जिथे जिथे जाल जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या बरोबर तुमचं कपाळ राहणार आहे, म्हणून तुम्हाला कपाळाप्रमाणे प्राप्ती होईल. कपाळाप्रमाणे म्हणजे काय? आणि तुकोबाराम म्हणतो तुम्ही जिकडे जाल तिथे तुमच्या बरोबर तुमचं कपाळ राहणार आहे. काय तुको कोणतंही सांगताना त्यात अपूर्वता असावी, म्हणजे त्या सांगण्याला महत्त्व आहे. तुकोबाराम म्हणतो तुम्ही जिकडे जाल तिथे तुमच्या बरोबर तुमचं कपाळ राहणार आहे, या म्हणण्यात काय विशेष आहे? काय अपूर्वता नाही म्हणण्यात? का? कपाळ आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे, म्हणून शरीर तिथे कपाळ आहेच. कपाळ शरीराला सोडून कधीच राहत नाही, कधीच राहत नाही. का वेगळं राहते का नाही? आता आपण माऊलीच्या मंदिरात कीर्तनाला चाललोय, आपण कीर्तनकाराच्या पुढे बसणार आहेत, आणि ज्या वेळेला विठोबा रखमाई होईल त्यावेळेला पुजारी येणार, हार घालून येणार, बुक्का लावणार, हार घालणार. कीर्तनकाराला बुक्का लावल्यानंतर आपण खाली बसलेलो, आपल्यालाही बुक्का लावते, पण बुक्का लावणार ते, पण आपलं कपाळ तर आपल्या बरोबर पाहिजे ना. ते जर इथं राहिलं तर त्यांनी बुक्का कुठं लावायचा? म्हणून तुम्ही घरात म्हणाल का काय नाही तेवढं कपाळ काढून द्या, म्हणजे आम्हाला तिथे गेल्यावर तो बुक्का लावणाऱ्याला अडचण पडणार नाही. घरातून आपण कपाटातून कपाळ काढतो, चिटकवतो, मग येतो का इथे? कपाळ चिटकवतो मग येतो का? कपाळ वेगळं राहून तो अविभाज्य घटक आहे शरीराचा, अनेक अवयवातला तो एक मुख्य अवयव आहे कपाळ. तो वेगळा शरीराला सोडून राहतच नाही. शरीर म्हणजे काय? सर्व अवयवांचा समूह म्हणजे शरीर आहे. त्यात कपाळ हा एक अवयव आहे, तो अविभाज्य आहे.
तो शरीर सोडून कधीच वेगळा राहत नाही। म्हणून शरीर आहे तिथे कपाळाहीच आहे। हे काय हो? आणि मला माहित नाही बरं का, मला माहित करून द्या, मला गाडी पाहायची। गाडी तो गाडी गाडी नेहमी बोलतात, गाडी मला पाहायची बैलगाडी। मला सांगा कशी असते ती गेली। त्याने त्याला धरलं नेलं, हे बघ ही गाडी आहे, हे तर जू आहे, गाडी कुठे आहे? म्हणे हे काय, हे तर चाक आहे, गाडी कुठे आहे? हे काय, साठ्याला हात लावलं, म्हणे साठ आहे, गाडी कुठे आहे? हे काय गाडी, हात आख आहे, गाडी कुठे आहे? हे तर म्हणे कानखेळ आहे, गाडी कुठे आहे? हे तर डोमाळ आहे, गाडी कुठे? हे सगळे शब्द सगळ्यांना समजतील असं नाही। तर जू म्हणा, धुर्या म्हणा, आख म्हणा, साठ म्हणा, या सगळ्यांना मिळून म्हटलं जातं गाडी। गाडी हे काही वेगळी नाही, त्या अनेक वेगवेगळ्या समूहाचा घटक त्याला म्हणतात गाडी। तसं अनेक अवयवाचा समूह म्हणजे शरीर। मी नाही म्हणत, ज्ञानोबाला म्हणतात रथांगाचा मेळावा, जेवी रथु म्हणी जे पांडवा, का अधोर्ध्व अवयवा नाम देह। अध ऊर्ध्व अवयव, आपल्या सर्व अवयवाला मिळून म्हटलं जातं देह। तसं कपाळ हा एक शरीराचा अविभाज्य घटक आहे, अवयव आहे। शरीराला सोडून तो वेगळा कधीच राहत नाही, शरीर आहे तिथे कपाळ आहेच। मग वेगळं जर राहतच नाही तर नेहमी बरोबरच असतंच। तर तुकोबारांच्या म्हणण्यात का पुरवतं की तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या बरोबर तुमचं कपाळ राहणार आहे, असतच ते राहतच, आणि तुम्ही राहणार आहे म्हणता काय? तर इथे तुकोबारा म्हणतात ते विशेष विचाराने आपल्याला लक्षात आणून देतात। तुकोबारांच्या म्हणण्यामागचा भाव आपण थोडा लक्षात घेतला पाहिजे। शरीर शरीराला सोडून कपाळ कधी राहत नाही, शरीर आहे तिथे कपाळ आहे, मग असं सांगण्यात अपूर्वता काय? तर या सांगण्यात अपूर्वता अशी आहे, तुकोबारा जे म्हणतात तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्याबरोबर कपाळ राहणार आहे, या वाच्यार्थाने आपल्याला अर्थ लागत नाही। तर शास्त्रात असा एक नियम आहे, जिथे वाच्यार्थाने अर्थ लागत नसतो तिथे लक्षार्थ करायचा असतो। मुख्य आहे वाच्यार्थ, पण वाच्यार्थाने अर्थ जर लागत नसेल तर मग शास्त्रात लक्षणा स्वीकारलेली आहे। लक्षणा ही त्याचा योग्य अर्थ भाव काढून देते, स्पष्ट लक्षात आपल्याला आणून देते। वाच्यार्थ म्हणजे काय? आपण जे बोलतो त्याला म्हटलं जातं वाच्य, जे बोलतो त्याला म्हटलं जातं वाच्य, आणि त्या बोलण्यातून सरळ निघणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ। आणि आपण जे बोलतो त्या बोलण्यातून सरळ अर्थ ज्यावेळेला निघत नाही त्यावेळेला आपण त्यांना अनुलक्षून वेगळा भाव जो काढतो त्याला म्हणतात लक्ष्यार्थ। लक्ष्यार्थ म्हणून लक्ष्यार्थाने इथे आपल्याला याचा विचार करावा लागेल। तर इथे लक्ष्यार्थाने असा विचार करता येईल की तुकोबार आहे कपाळ म्हणजे काय सांगतात नेमकं। कपाळ म्हणण्याच्या पाठीमागे तुकोबारांचा भाव असा आहे की तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या बरोबर तुमचं नशीब राहणार आहे, तुमचं प्रारब्ध राहणार आहे। कपाळ म्हणजे नशीब, प्रारब्ध। तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तुमच्या बरोबर तुमचं नशीब राहणार आहे, तुमचं प्रारब्ध राहणार आहे। तुमच्या प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला प्राप्ती होईल, नशिबाप्रमाणे प्राप्ती होईल, शेवटी नशीब, नशिबाप्रमाणे तुम्हाला प्राप्ती होईल, म्हणजे कपाळाप्रमाणे प्राप्ती होईल, म्हणजे कपाळ म्हणजे नशीब। तू म्हणाल आमचं कॉलेजपर्यंत शिक्षण झालं पण कपाळ म्हणजे नशीब असं काय कुठे अर्थ लागला नाही, तुम्ही कसं काय करता? तर मी करतो असा एक पहिलं ढोबळ उत्तर देतो, तुम्ही सगळे करता म्हणून मी करतो। तुम्ही सगळे कपाळ म्हणजे नशीब असा अर्थ करता म्हणून मी केला। तू म्हणाला मी केव्हा करतो, सांगतो का हो तुमचं ते काम झालं का? म्हणतो नाही झालं।
का नाही झालं? आम्ही तुम्हाला तर मार्ग सांगितले, ते सगळे मार्ग करून पाहिले मी, पण ते काम काय झालं नाही. का झालं नाही? काय आपलं नशीब फुटकं? काय म्हणतो? आपलं नशीब फुटकं म्हणतो. त्यावेळेला हात कुठं लावतो? का बर काय करू आमचं नशीब फुटकं? असं कोणी मांडीवर हात मारत का? काय करू आमचं नशीब फुटकं? छातीला हात लावतो का? काय आमचं नशीब फुटकं? नाही. काय करू आमचं नशीब फुटकं म्हणतो. कुठे हात लावतो? कपाळाला. म्हणून मी तसा अर्थ केला, कपाळ म्हणजे नशीब. तुम्ही सर्व करता म्हणून मी केला. तुकोबारा म्हणतो, तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्याबरोबर तुमचं कपाळ राहणार आहे, म्हणजे तुमचं नशीब राहणार आहे. तुमच्या नशिबाप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला प्राप्ती होईल. पण तुम्ही म्हणाल, हे जुने लोक पहिले लोक करत आले म्हणून आम्ही तसं करतो. जुने म्हातारे माणसं लावत आले म्हणून त्यांचं पाहुणं आम्ही लावतो. त्यांना विचारलं, ते म्हणतात, ते आमचे जुने ते पाहत आलो म्हणून आम्ही. पण जुन्या जुन्या लोकांनी, म्हाताऱ्यांनी तरी सर्वांनी अर्थ का केला? नशीब म्हणण्यातून कपाळाला हात का लावतात? तर कपाळ शब्दाचा अर्थ नशीब करण्याकरता लक्षार्थ जो आपण केलेला आहे, तर लक्षार्थाचंही लक्षण शास्त्रात सांगितलेलं आहे. लक्षार्थाचं लक्षण म्हणजे शास्त्रात सांगितलेलं आहे लक्षणा. लक्षणा कशाला म्हणतात? शक्य संबंधो लक्षणा. शक्याशी संबंध असला पाहिजे, त्यावेळेला ते लक्षणं सिद्ध होते. शक्याशी जर संबंध नसेल तर ते लक्षणं सिद्ध होऊ शकत नाही. तसं कपाळ शब्दाचा अर्थ नशीब करण्याकरता नशिबाचा आणि कपाळाचा संबंध असायला पाहिजे, तर ही लक्षणं सिद्ध होईल. कपाळाचा नशिबाचा संबंध जर नसेल तर ही लक्षणं करता येणार नाही, हा अर्थ करता येणार नाही. तर नशिबाचा कपाळाशी संबंध आहे म्हणून कपाळ शब्दाचा अर्थ नशीब करता येतो. कपाळ शब्दाचा अर्थ नशीब करण्यात लक्षण संबंध कोणता येतो, मी आपल्या लक्षात आणून देतो, म्हणजे लक्षणं सिद्ध होईल. ज्या वेळेला जीव जन्माला येतो तो केव्हा येतो? अगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहाय का. आपलं उरलेलं कर्म भोगण्याकरता जन्माला यावं लागतं. म्हणून आपलं उरलेलं जे कर्म आहे ते भोग द्यायला जे सन्मुख झालेलं आहे, त्या उरलेल्या कर्मातला जो फल द्यायला सन्मुख झालेला भाग आहे, विशेष गतीने फळ देण्याकरता जो उन्मुख झालेला आहे, तो त्या स्टॉकमधून बाहेर पडला जातो, तो कर्माचा भाग. आणि त्या कर्माची फाईल ब्रह्मदेवाकडे जाते आणि ब्रह्मदेव त्या कर्मानुसार त्याला जन्म देतो. मग त्या कर्माचा भोग ज्या भागात घडत असेल त्या भागात त्याला जन्म देतो. अशा कर्माचा भोग फक्त कोकणातच घडू शकतो, त्याला कोकणात जन्म देतो. अशा कर्माचा भोग विदर्भात घडू शकतो, त्याला विदर्भात जन्म देतो. अशा कर्माचा भोग मराठवाड्यात घडू शकतो, त्याला मराठवाड्यात जन्म दिला जातो. अशा कर्माचा भोग आळंदीत मिळू शकेल, त्याला आळंदीत जन्म देतो. तो कर्माचा भोग जिथे प्राप्त होणार आहे तिथे तिथे ब्रह्मदेव त्याला जन्म देतो. त्या कर्मानुसार जन्म दिल्यानंतर लक्षात घ्या, त्या कर्माची जी फाईल होती, ज्या फाईलनुसार ब्रह्मदेवाने त्याला जन्म दिला आहे, त्याच फाईलची दुसरी एक झेरॉक्स प्रत काढली जाते. आणि ती झेरॉक्स प्रत सटवीकडे दिली जाते. ज्या कर्मानुसार याला जन्म दिला आहे त्या कर्माची फाईल जी असते त्याची दुसरी झेरॉक्स प्रत सटवीकडे दिली जाते. कशाकरता दिली जाते? सटवीकडे एवढ्याकरता दिली जाते, ज्या कर्मानुसार याला जन्म दिलेला आहे त्या कर्माची नोंद त्याच्या कपाळावर करणं, हे काम सटवीकडे दिलं जातं. ती सटवी
आणि ती फाईल घेते. ब्रह्मदेव पुन्हा समजून सांगतो, हे बघ ह्या फाईलप्रमाणे याचे कपाळावर नोंद कर. याच्या कपाळावर या कर्मानुसार याला जन्म दिलेला आहे, त्याची तू नोंद त्या कपाळावर कर. पण तू वाचून बघ नीट, पहिली समजून घे. तुला 5 दिवसाची मुदत, 5 दिवस तू चांगले वाचून बघ. आणि वाचल्यानंतर त्याप्रमाणे जशीच्या तशी यथार्थ नोंद कर. त्यातलं काही गाळू नको, तुझ्या पदार्थ त्यात काही टाकू नको. जशीच्या तशी नोंद त्याच्या कपाळावर झाली पाहिजे. मग ती सटवी ती घेते कर्माची फाईल, ती 5 दिवस चांगली वाचून घेते, नसेल तर कोणाकडून संहिता घेते. ती वाचून घेते आणि मग ती 5व्या दिवशी त्याच्या कपाळावर नोंद करते. 5व्या दिवशीला मध्यरात्री ती सटवी देवता येते आणि त्या जीवाचं भविष्य त्याच्या कपाळावर लिहून जाते. तिला म्हणतात सटीची रात्र. त्या 5व्या दिवशी रात्री ती येते ने सर्व लिहून जाते. म्हणून त्या दिवशी दिवा तेवत ठेवला जातो. बघा 5व्या रात्रीला दिवा तेवत ठेवला जातो. का? अहो तिला लिखाण काम करायचं आहे, उजेड नको का? लिखाण काम करायचं म्हणजे उजेड पाहिजे ना, म्हणून दिवा त्या दिवशी तेवत ठेवला जातो. मी नाही सांगत, ज्ञानोबरांनीच म्हटले ज्ञानेश्वरीत, तेवीची सटवीची राती न विसंबीजे जेवी वाती, ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. सटवीच्या रात्रीला वात विसरायची नाही, म्हणजे याचा अर्थ ती रात्री येते हे नक्की झालं. ज्ञानोबरा म्हणते ती रात्री येते, ते मध्यरात्रीला येते आणि त्या जीवाचं भविष्य त्याच्या कपाळावर लिहून जाते. त्या कर्मानुसार जो कर्म त्याच्या जन्माला कारणीभूत आहे, जो कर्माचा स्टॉक, तो ती त्याच्या कपाळावर लिहून जाते. आणि कपाळावर जसं लिहून जाते तसंच त्याच्या जीवनात पुढे घडून येतं. कपाळावर जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच त्याच्या जीवनात घडून येतं. ते कोणीही मोडू शकत नाही. ज्ञानोबर जसं प्रारब्धात आहे तसं लिहिलं जातं आणि लिहिलं जातं तसंच त्याच्या जीवनात घडून येतं. तो सूत्रधारी भगवान आहे. कर्म ज्याचं ज्याचं जसं असेल त्या कर्मानुसार त्याला भोग देतो. पण त्या कर्माच्या सगळ्यांच्या कर्माच्या दोऱ्या त्या ईश्वराच्या हातात आहे. हे हाती सूत्र विठोबाच्या. आणि त्या दोरीनुसार जे चित्र बाहेर पडतं ते आपल्या प्रारब्धाचं असतं. त्या प्रारब्धाचं काय सांगता येत नाही. प्रारब्धाची गतीने जसं असेल तसं ते भोगावं लागतं. ते कोणी चुकू शकत नाही. लिहिलेलं कपाळावर लिहिलेलं ज्ञानोबरायच म्हणतात, का ललाटीचे लिहिले ते न मोडे गा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटोने. ज्ञानोबरा म्हणतात कपाळावर जे लिहिलेलं आहे ते कशानेही मोडलं जात नाही, कशाने पुसलं जात नाही. उदाहरण ज्ञानोबरा दृष्टांत देतात, काळे गोरेपण धुतले फिटोने. काळेपणा घालवण्याचा बरेच माणसं प्रयत्न करतात, अनेक सौंदर्य प्रसादने वापरली जातात, पण त्या सौंदर्य प्रसाधनाचा उपयोग होत नाही. काळा मनुष्य कधीच गोरा होत नाही. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, काळ्या माणसाने गोरं होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काळेपणाला चकाकी आणणं. काळेपणा आणखी उमटून दिसणं हे होईल, पण तो काळेपणा जाणार नाही. मामासाहेब म्हणायचे काळेपणाला चकाकी चढते. त्याने उलट
म्हणून कोणत्याही प्रसादनाचा उपयोग नाही. काळे गोरेपण धुतले फिटो नेणे, कपाळावर जे लिहिलेलं आहे ते पुसण्यास कोणी समर्थ नाही. यन पूर्वम विधिना ललाट लिखितम तन मार्जितुम कक्षम. यन पूर्वम विधिना ललाट लिखितम तन मार्जितुम कक्षम. ते लिहिलेलं पुसण्यास कोण समर्थ आहे? कोणी समर्थ नाही, कोणी पुसू शकत नाही. आजपर्यंत कोणी शकले नाही, आता शकत नाही, पुढे शकणार. कपाळात जसं लिहिलं जातं तसंच घडून येतं. म्हणून बलवत्तर कर्मभोग आहे, अटळ आहे. देवादिकांना देखील आपला कर्मभोग चुकला नाही, त्याप्रमाणे भोग भोगावेच लागले. ज्ञानोबऱ्यांचा मोठा प्रसिद्ध अभंग आहेत, त्या सर्व मोठ्यांची दिवाळी ज्ञानोबऱ्यांनी जाहीर केलेली आहेत. परियसी गवारा साधन अभंग बघून घ्या. या अभंगात सर्व मोठमोठे पुरावे ज्ञानोबऱ्यांनी दिलेले आहेत. त्यांना त्यांना तो कर्मभोग चुकला नाही, कर्माप्रमाणे कपाळावर लिहिल्याप्रमाणे त्यांना तसा तसा भोग घडलाच, तो कोणी चुकू शकत नाही. म्हणून तुकोबऱ्यांना म्हणायचं, ज्या कर्मानुसार तुम्हाला जन्म प्राप्त झालेला आहे त्या कर्मानुसार तुम्ही जिथे जिथे जाल त्याप्रमाणे तुम्हाला तशी तशी त्या कपाळाप्रमाणे प्राप्ती होईल, इच्छेप्रमाणे नाही. संसारात आपण जे जे काय प्रयत्न करतो त्या प्रयत्नात बघा आपल्या इच्छेप्रमाणे घडत आहे का, आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला पैसे मिळत नाही, आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला तसं जेवण मिळेल असं नाही, आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मान मिळेल असं नाही. तुकोबऱ्या म्हणतात ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना ह्या आपल्या इच्छेवर नाही, आपल्या प्रारब्धाला अधीन आहेत त्या. अन्न मान धन अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तुमच्या प्रारब्धाच्या अधीन आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे काही असं मिळू शकत नाही. जसं प्रारब्ध असेल तसाच तो भाग प्राप्त होणार. मी आता जास्तही लांबवत नाही. तर जे जे काही आपल्याला प्राप्त होईल ते आपल्या कपाळाप्रमाणे नशिबाप्रमाणे प्राप्त होईल, इच्छेप्रमाणे होणार नाही. म्हणून इच्छेप्रमाणे तुम्हाला प्राप्ती व्हावी वाटते ना, तर तुमच्या अपेक्षित लाभ जो आहे, तुमची इच्छा ज्या लाभाच्या दृष्टीने आहे, तो लाभ प्राप्त होण्याकरता तुम्ही जिकडे तिकडे जी भटकंती भ्रमंती करता तिकडे उपयोग होणार नाही, तिकडे तुम्हाला तुमच्या कपाळाप्रमाणे प्राप्ती होईल, तुमच्या नशिबाप्रमाणे प्राप्ती होईल. म्हणून बघा, माणसं पुष्कळ म्हणतात आपापल्या अनेक संकल्पना, आपले मनोरथ रचतात, पण त्या मनोरथाप्रमाणे घडू शकत नाही. म्हणतो ठरलं काय झालं काय, म्हणतो आपण अनेकदा ते व्यवहारात भाषेत आपण वापरतो. म्हणून इच्छेप्रमाणे तुम्हाला या संसारात लाभ प्राप्त होणार नाही, जिकडे जाल तिकडे तुम्हाला तुमच्या कपाळाप्रमाणे प्राप्ती होईल. आणि इच्छेप्रमाणे प्राप्ती व्हा जर वाटत आहे तर लाईन बाजूला इकडे जाऊ नका, या संसारात तुम्हाला तो लाभ प्राप्त होणार नाही. तुम्हाला इच्छेप्रमाणे लाभ प्राप्त होण्याकरता दिशा बदला, इकडं चरा, संतांकडे या, संतांच्या संगतीत या, की संतांच्या संगतीतच तुम्हाला हा विशेष लाभ प्राप्त होणार आहे. लाभतो विशेषे संत संगे, संतांच्या संगतीतच तो लाभ प्राप्त होणार. का बरं? आता त्याचे कारण लक्षात आणून देतो. आपल्या आपल्याला जो लाभ हवा आहे तो उत्तम लाभ हवा आहे. दुःख कायमचं मिटवं वाटतं आणि आनंद कायमचं मिळवं वाटतं. तेव्हा दुःख कायमचं मिटणं आणि आनंद कायमचं मिळणं हा जो लाभ आहे
हा लाभ कधी प्राप्त होईल? ज्या वेळेला आपण परमात्मा प्राप्त करून घेऊ त्या वेळेला होईल। परमात्म्याच्या प्राप्तीतच हा आपला अपेक्षित लाभ सिद्ध होणार आहे। दुःख कायमचं मिटणाने आनंद कायमचा प्राप्त होणं म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हीच आपल्याला अपेक्षा आहे। म्हणून दुःख कायमचं मिटणं, आनंद कायमचा प्राप्त होणं हे तेव्हाच शक्य आहे की ज्या वेळेला परमात्मा आपण प्राप्त करून घेऊ। तेव्हा परमात्म्याची प्राप्ती करून घेतली हा लाभ प्राप्त झाल्यानंतरच दुःख कायमचं मिटणार आणि आनंद कायमचा प्राप्त होणार आहे। मागील परिहार पुढे नाही क्षीण, कधी झालिया दर्शन एक वेळा। भगवंताचं दर्शन झाल्यानंतरच दुःख कायमचं मिटतं। उपनिषद सांगते हृदय ग्रंथीचा भेद होणं, सर्व संशयाचा छेद होणं, कर्मक्षय होणं, ही अनिष्ट निवृत्ती केव्हा होईल? त्या भगवंताचं दर्शन होईल तेव्हा। भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे। त्या भगवंताच्या दर्शनातच दुःख कायमचं मिटणार, आनंद कायमचा प्राप्त होणार आहे। तुकोबारा म्हणतात माझं दुःख कायमचं मिटलं आणि मला आनंद कायमचा प्राप्त झाला। भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, पण केव्हा? तुझे चरण देखील या। आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या। भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, भगवंताच्या दर्शनातच दुःख कायमचं मिटतं, आनंद कायमचा प्राप्त होतो। आणि हाच लाभ आपल्याला हवा आहे, म्हणजे हा लाभ त्याच वेळेला सिद्ध होईल, भगवंताचं दर्शन होईल त्यावेळेला। आणि भगवंताचं दर्शन घडावं असं जर वाटतंय तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे संत हरिप्रह। जो लाभ हवा आहे तो लाभ परमात्मा प्राप्तीचा सिद्ध होऊ शकतो, आणि परमात्मा प्राप्ती होण्याकरता संताशिवाय दुसरा पर्याय नाही। उद्धारासी ठाव नाही भाग्येना विन्मुख चरणा संतांच्या। जीवाचं आणि देवाचं मिलन घडून आणणारा मधला एकमेव दुवा म्हणजे संत आहे। संत हेच जीवाला परमात्मा प्राप्ती करून देऊ शकतात,
आणि परमात्मा प्राप्ती झाली का हाच खरा लाभ आहे. या लाभात दुःख कायमचं मिटतं आणि आनंद कायमचा मिळतो. म्हणून तुकोबाराम म्हणतात, इकडे चला लाभ तो विशेष संत संगे. असं तुकोबाराने म्हटल्यानंतर लोक म्हणाले, महाराज संतांच्या संगतीत मिळतो ना लाभ. हो, मग काढला पेन, घेतले डायरी, द्या बरं पत्ता त्या संतांचा. आत्ता जातो त्यांच्याकडून, हा लाभ प्राप्त करून घेतो. तुकोबारा म्हणतात, अरे पत्त्यावर संत मिळणार नाहीत, पत्त्यावर महाराज मिळतील. पत्त्यावर कीर्तनकार मिळतील, प्रवचनकार मिळतील, महाराज मिळतील. पत्त्यावर संत मिळणार नाही. का? संत ही बाजारात मिळणारी वस्तूच नाही. नाही संतपण मिळत आहे हट्टी. मग संत कधी मिळतील आम्हाला? तुकोबारा म्हणतो, संत तुम्हाला मिळू शकतील. त्याकरता संत ज्याने मिळू शकतात अशी पुंजी तुमच्याजवळ असायला पाहिजे. ज्याने संत मिळू शकतात अशी पुंजी तुमच्याजवळ असायला पाहिजे. ती पुंजी जर तुमच्याजवळ असेल तर संत तुम्हाला मिळतील. म्हणे अशी ती पुंजी कोणती? तुकोबाराय ती अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. पूर्व पुण्य जाणी पूर्व पुण्य तुकोबारा म्हणतात, संत जर तुम्हाला हवे आहेत तर संत प्राप्त होण्याकरता तुमच्याजवळ ही पुंजी असणं आवश्यक आहे. पुण्य जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला संतांची प्राप्ती होईल, संतांची संगती लाभेल. पूर्व पुण्य सता गाठी संत भेटी तैव होय. ज्यांना ज्यांना संतांची भेट झाली त्यांना त्यांना पुण्यहीनच झालेली. ज्ञानोबाराय देखील सांगतात, मला संत कधी भेटले? पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती माझा आजी फळाशी आली. परमानंद आजी माणसी भेटी झाली या संतास. पूर्वजन्मी सुकृते थोर केली.
तुकोबारांना विचारा, तुकोबारा तुम्हाला संत कधी भेटले? तुकोबारा सांगतात पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, पुण्य फळले बहुता दिसा। पुण्याशिवाय परमात्मा प्रति पुण्य जाचे गाठी, अनंत पुण्य जाते गाठी, अनंत पुण्य जाते गाठी, ज्ञान दे जवळ असेल तर संतांची भेट होईल, ज्ञानोबरांचं दर्शन होईल। पुण्य पाहिजे जीवनात चांगलं घडण्याकरता, पुण्य लागतं। पाप जीवनात वाईट घडवतं, पुण्य जीवनात चांगलं घडवतं। म्हणून पुण्य पाहिजे, पुण्य असेल तर संत भेटतील। आणि ते किती पाहिजे त्याची मर्यादा नाही। निष्कामताने ज्या दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोखड्याला आहे ती पाठवटी तई होय भेटी हरिप्रियाची, अनंत पुण्य पाहिजे कोट्यानु कोटे। आणि गोविंद पै भेटे परी साधुत्वन भेटे भाग्यविन। पुण्य पाहिजे पुण्य, आणि तेही सांगतो तुकोबारा म्हणतात अनुकूल पाहिजे। पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, जरी पूर्व पुण्य होती तर संत संग, पण तीही अनुकूल होती तर, जरी सानुकूल होती तरी। सानुकूल म्हणजे काय? पुण्यात दोन प्रकार, एक अनुकूल पुण्य आणि दुसरं प्रतिकूल पुण्य। अनुकूल पुण्य कोणतं? संत भेटण्याकरता अनुकूल पुण्य निष्काम पुण्य, हे अनुकूल पुण्य आहे। आणि सकाम पुण्य जर असेल तर ते सकाम पुण्य संतांची प्राप्ती करून देणार नाही, ते सकाम पुण्य तुम्हाला स्वर्गादी लोकांना देतील, स्वर्गादी लोकांची प्राप्ती करून देतील, ते सकाम पुण्य संतांची भेट करून देणार नाही। म्हणून निष्कामता निज्या दृष्टी अनंत पुण्य, निष्काम पाहिजे। निष्काम पुण्य हे अनुकूल पुण्य, सकाम पुण्य हे प्रतिकूल पुण्य। म्हणून पूर्व पुण्य जरी होते सानुकूल तर संत भेटतील आणि त्यांचा वियोग होणार नाही। अंतरायमुळे नुपजे तेथे, अंतरायाचं कारण तेथे उत्पन्न होणार नाही, म्हणजे संतांचा तुमचा वियोग होणार नाही। संत सतत तुम्हाला अनुकूल राहतील, भेटले जातील, समागम सतत होईल। अंतराय म्हणून उपजे तेथे, मग तुम्हाला संत परमात्मा प्राप्ती करून देतील आणि मग खरं तुम्ही भाग्यवान व्हाल। भाग्यवान म्हणून म्हणजे भाग्यवान म्हणून शेवटचं टोक आहे। मग तर आम्ही आता भाग्यवान आहोत ना, म्हणजे आता कसे काय भाग्यवान आहात?
पत्नी आहे, मुलंबाळ आहे, धनसंपत्ती भरपूर आहे. तो को बारा म्हणतात भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, धनपुत्र दारा तरी भाग्य नव्हे. हे जरी असलं तरी ते भाग्य नाही. का भाग्य का नाही? ते दुःख निर्माण करते, उद्विग्नता निर्माण करते, दैन्यत निर्माण करते. म्हणून ते खरं भाग्य नाही. खरं भाग्य ते दैव जैसे कवतिके कहीच दैन्य न देखे, ते खरं दैव आहे. तेव्हा धनपुत्र दारादिकातून सातत्याने उद्वेग आहे, म्हणून हे भाग्य ठरू शकत नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. आणि खरं भाग्य प्राप्त व्हावं वाटतं तर त्याकरता एकच मार्ग आहे, निकटवास भरा संताप आहे. संताप आहे निकटवास भरा. संतांच्या चरणाजवळ आलात की ते भाग्य तुम्हाला प्राप्त होईल. मात्र हे भाग्य प्राप्त होण्याकरता तुमची तयारी मात्र चांगली असायला पाहिजे. तयारी कशी असायला पाहिजे? तुकोबारा ती तयारी अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणे करावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. गोबारा म्हणतात हा लाभ प्राप्त करून घेणं ही आपली मिराश करा, हे आपल्या हक्काचं आहे. मिराश म्हणजे हक्क, हे आपल्या हक्काचं आहे आणि ते तुम्ही मिळवू शकता. त्याकरता मात्र तुमची तयारी असे पाहिजे, बळी संतापाशी द्यावा जीव, संतापाशी जीव बळी द्यावा. संतांच्या चरणाजवळ जीव बळी दिला पाहिजे, म्हणजे संताजवळ जायचं तलवार घ्यायची आणि मुंडकं उडवायचं असं नाही. जीव बळी देणं म्हणजे जीव भाव समर्पित करणं. तरी तनुमनु जीवे चरणासे लागावे, अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपले. जीव भाव त्यांना समर्पित केलं म्हणून बळी संतापाशी द्यावा जीव. हे झालं की संत तुम्हाला परमात्मा प्राप्ती करून देतील. आणि परमात्मा प्राप्ती झाली का हा लाभ तुमच्या पदरात पडेल, दुःख कायमचं मिटेल आणि आनंद कायमचा मिळेल. तुकोबारांनी आपल्याला मार्ग लक्षात आणून दिला. आपण एक वेळ ज्ञानोबारांनाही आवडणारे तुकोबार आहेत, म्हणून ज्ञानोबारांना आवडणाऱ्या तुकोबारांचं तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नाम याचा हे ज्ञानोबारा म्हणतात. म्हणून आपण तुकोबारांचं भजन केलेलं ज्ञानोबारांनाही आवडेल. तुकाराम तुकाराम.